राज्यात एकीकडे थंडीची चाहूल लागली असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमालाचं नुकसान केलेलं आहे. आपण सध्या आलो आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये सातगाव पठाऱ्या भागामध्ये. आपण या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे सध्या जो कालच्या सुमारामध्ये जो अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामध्ये खऱ्या अर्थानं ज्या शेतामधील ज्वारी पीक असेल किंवा इतर जी पिकं असतील ती सध्या भुईसपाट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच हवामान खात्याने पाऊस पडण्याचा अंदाज जो वर्तवला होता त्या अनुषंगाने सध्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका असेल, आंबेगाव तालुका, खेड आणि जुन्नर या भागामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी खरं तर पडलेला आहे. त्यासोबत गारपीट पडली, मोठ्या प्रमाणामध्ये सोसाट्याचा वारासुद्धा या ठिकाणी पडला आहे आणि याच वाऱ्यामुळे शेतामध्ये असलेलं उभं पीक आहे सध्या ते आडवं झालेलं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा, मला सांगा की कशापर्यंत सध्या पाऊस पडला, काय शेतीचं नुकसान झालं? सातगाव पठारामध्ये काल दुपारपासून प्रचंड गारपीट झाली आणि ह्या गारपीटीने कांदा पीक असेल, ज्वारी पीक असेल, गहू असेल या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. ही ज्वारी आता तुम्ही पाहत आहे सगळी भुईसपाट झालेली आहे. हे जमिनीमध्ये पडल्यामुळे याला कोंबडं फुटून हा चारा जनावर योग्य राहणार नाही, खाण्यायोग्य. खरं तर हवामान खात्याने कुठेतरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याने पाऊस वर्तवण्याचा अंदाज जरी व्यक्त केला असला तरी हे ज्वारी पीक काढणीला आलेलं नसल्यामुळं किंवा पिकं जी कांदा आहे शेतकरी काहीच करू शकत नाही, हे निसर्गापुढे हतबल येतो. नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस आला आहे, कारण की आपण पाहिलं की पावसाळ्यामध्ये सुद्धा पावसाने ओढ दिल्यानंतर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांना आलं होतं आणि आता सध्या अवकाळी पाऊस पडल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांचंसुद्धा मोठं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅरोन सुशांतराव सह मी सुनील तिकडे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.